सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुंबई सोडून अन्य महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नाही तर 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहेत. मनपा निवडणुकीत प्रभाग 3 सदस्याचा करा किंवा 4 सदस्यांचा, भाजप निवडणूक लढण्यास सक्षम आहे असं प्रवीण दटके यांनी म्हटलं आहे. क्षुल्लक वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृतक आणि आरोपी दोघेही मित्र होते, मात्र दारू पिल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने खापा येथे नागपुरातील तरुणाच्या हत्येसंदर्भात मृताच्या पत्नीसह 3 आरोपींना अटक केली असून घटनेच्या 12 तासांच्या आत या कारवाईत पोलिसांना यश मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक कार फ्री दिनानिमित्त बुधवारी नागपुरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. या रॅलीद्वारे कार सोडा, सायकल व मेट्रो पकडा असा संदेश देण्यात आला. रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत किंग्सवे रुग्णालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे बुधवारी नागपुरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान शहरातील नागरिकांना रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना योग्य मानधन आणि विविध अधिकार मिळावे या मागण्यांसाठी ऑक्टोबर अखेर प्रत्येक जिल्ह्यात 1 दिवसीय लाक्षणिक आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी दिली. जनतेची सेवा करणारा खऱ्या अर्थाने जो 24 तास जनतेच्या समोर असतो तो म्हणजे आपला लोकप्रतिनिधी असतो. अधिकारी हा कधीतरी जनतेच्या पुढे येतो, परंतु गेल्या अनेक वर्षापासून एक गोष्ट प्रकटपणे जाणवली की अधिकारी हे आमच्या पदाधिकाऱ्यांना ज्या शासनाच्या गाईडलाईन असतील किंवा शासनाच्या योजना असतील वेगवेगळ्या, ह्या व्यवस्थितरित्या समजावून न देता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं शॉर्टकट करता येईल किंवा कशा पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना त्या फडके त्यांच्यापासून लपवता येतील किंवा त्यांना मिसगाईड करता येतील अशा पद्धतीची वागणूक ही राज्यभर देताना दिसते. ज्यावेळेस अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो त्यावेळेस महिला पदाधिकाऱ्यांची पहिली तक्रार आहे की आमचे अधिकारी आम्हाला काही सांगत नाहीत, ही तक्रार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना अमित शहा आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीबद्दल विचारल्यास त्यांनी सांगितले की प्रत्येक बैठकीत राजकारण विषयी चर्चा होईल असं नसतं. महाराष्ट्रात नक्षलग्रस्त जिल्हे विदर्भात आहेत, त्या संदर्भात ही बैठक आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य पाठबळ आधारस्तंभ आहेत त्या, आणि असंच त्यांचं पाठबळ त्यांच्या मागे राहावं म्हणजे उद्योगी चांगल्या प्रकारे अधिक नेतृत्व करू शकतो राज्याचं आणि शिवसेनेचं. माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा ज्या कायम असतात. ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न विपक्ष करत असून सुप्रीम कोर्टात ओबीसी प्रकरणावर म्हणणं मांडलं आहे. केंद्राची सुप्रीम कोर्टातील भूमिका आता पुढे आली असून इम्पेरिकल डाटा देऊ शकत नाही असं केंद्र म्हणत असल्याचं अजित पवार म्हणाले. नाही नाही, मुलाकात करेंगे, यानी मीटिंग बुलाई है इसीलिए मुलाकात करेंगे. पूरे देश में जहां जहां नक्षलवाद है उस स्टेट के चीफ मिनिस्टर को मीटिंग के लिए बुलाया है, और मीटिंग के लिए तो अपने महाराष्ट्र में भी आप देखते हैं गढ़चिरौली उस एरिया में चंद्रपुर ऐसे नक्षलवाद कैसा वहाँ चलता है, इसीलिए वो जाने वाले वो मीटिंग अटेंड कर रहे हैं. उसके बारे में चीफ मिनिस्टर साहब के अध्यक्षता में हमारे होम मिनिस्टर, हमारे चीफ सेक्रेटरी, हमारे एडिशनल एसएस होम और बाकी सब डीजी हो, कमिश्नर हो, बाकी अलग अलग ऑफिसर, टॉप के ऑफिसर सबकी मीटिंग सीएम साहब ने ली थी. उस दिन मैं भी वहाँ ही था, वर्कशॉप ही मीटिंग उन्होंने ली थी, उन्होंने सब मालूम करके ली है और जो जो भी इशू वहाँ रखने चाहिए और उसमें से केंद्र ने मदद करनी चाहिए, महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर के नाते हमारे चीफ मिनिस्टर रखने वाले हैं. स्वराज्यातील शेवटची लढाई झालेल्या शिवपट्टण किल्ल्यावर भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभा करण्यात येत असून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर येथे या ध्वजाचे स्वागत आणि पूजन करण्यात आले. क्रिकेटचे लोकप्रिय आमदार
युवकांचे प्रेरणास्थान माननीय रोहितदादा पवार साहेबांच्या संकल्पनेतून 9 सप्टेंबरपासून हा ध्वज स्वराज्य ध्वजाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. हा आज सोलापूरचा 16वा जिल्हा मी पार करतो आहे. या ध्वजाचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वात उंच म्हणजे 74 मीटरवरती फडकणारा ध्वज आहे. या ध्वजाची उंची जी आहे ते 500 चौरस स्क्वेअर फूट आहे. या ध्वजाचं वजन हे 90 किलोचं आहे आणि या ध्वजाचा जो स्तंभ आहे तो 18 मेट्रिक टनचा आहे. मग 74 उंचीच का घेतली, त्याच पद्धतीने 18 मेट्रिक टनच का घेतलं, तर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांच्या स्मरणार्थ तर याची उंची ही आपण 74 मीटरवरती फडकवणार आहे. आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून जे कर्जत जामखेड येथे खरडा या गावी शिवपट्टण या किल्ल्यावर भारतातील सर्वात मोठा स्वराज्य ध्वज उभारणार आहेत. या ध्वजाचं पूजन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व 36 जिल्ह्यांमध्ये हा ध्वज फिरत आहे. 12,000 किलोमीटर ह्याचं यात्रेचं पूर्ण किलोमीटर आहे आणि यामध्ये 90 किलोचं नुसतं झेंड्याचं कापड आहे आणि 12 टनाचा खांब आहे आणि भारतातील सर्वात उंच असा स्वराज्य ध्वज आहे. ते शिवपट्टण किल्ल्यावर शेवटची अंतिम मराठ्यांनी लढाई जिंकलेली होती त्याचं प्रतीक म्हणून हा ध्वज रोहितदादाच्या संकल्पनेतून उभा करण्यात येत आहे. जानेवारीत प्रियकराने 15 वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करत तिचा व्हिडिओ काढला व या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून आतापर्यंत तिच्यावर जवळपास 29 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच डोंबिवली ग्रामीण परिसरात एकच खळबळ माजली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी 23 जणांना ताब्यात घेतलं असून आणखी 6 आरोपींचा शोध सुरू आहे. काल दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी कालपवीन मुलीनं पोलीस स्टेशन मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली या ठिकाणी तक्रार दिली. तिच्या सांगण्यानुसार जानेवारी 2021 ते काल दिनांक 22 सप्टेंबर 2021 या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये तिच्यावर डोंबिवली बदलापूर रबाले मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या मैत्रीतून ओळखीच्या असलेल्या मुलांनी 29 मुलांची तिनं नावं सांगितली आहेत. या मुलांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. एकावेळी दोघं तिघं नंतर दोघं तिघं असे वेगवेगळ्या प्रकारे. त्याप्रमाणे काल रात्री मानपाडा पोलीस स्टेशनला यामध्ये बलात्काराचा गुन्हा आणि मुलगी मायनर 15 वर्षाची असल्यामुळं पोक्सोचे कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काल रात्रीतून विशेष ड्राईव्ह घेऊन यापैकी 23 मुलांना आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी 2 अल्पवयीन मुलं आहेत, विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि बाकीचे 21 आरोपी आहेत. अशा प्रकारचं हे आहे. यामध्ये विशेष तपास पथक आम्ही तयार केलं आहे. मी स्वतः आमचे DCP सचिन गुंजाळ आम्ही त्यात आहोत. तपास हा गुन्हा थोडीशी याची व्याप्ती आणि हे पाहता याकरता विशेष तपास पथक म्हणून महिला सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांना तपास उभार करण्यात आला आहे. त्यांच्या अंडर आपण विशेष तपास पथक करून यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन बाकी सर्व तांत्रिक आणि वैज्ञानिक तपास करत आहोत आणि त्या मुलीने जे काय सांगितलं त्या सर्व गोष्टी आम्ही शहानिशा करत आहोत. बोरिवलीत प्रभाग क्रमांक 16 भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका पदाधिकाऱ्याने महिलेला बोलावून तिची छेड काढायचा प्रयत्न केला. त्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विट करून झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. म्हणजे आपल्या विनयभंग करणाऱ्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी त्या महिलेला बदनाम करायचं, तिने हे का केलं नाही, तिने ते का केलं नाही, तुमच्याकडे ज्या वेळेला विषय आला होता तुम्ही तिला घेऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला का घेऊन गेला नाही आणि आज त्याच्या संदर्भामध्ये त्या विनयभंग करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मागे भाजपचा पक्ष उभा आहे, यापेक्षा गंभीर बाब काय असू शकते? जे काही त्या ठिकाणी योग्य आहे का खरं आहे का खोटं आहे हे पोलीस करतील, न्याय व्यवस्था करेल. तुम्ही कोण ठरवणार आहे की तिने केलं की नाही केलं? आणि ती ज्यावेळेला न्याय मागते ज्यावेळेला तिच्यावरती आता गुन्हा देखील त्या व्यक्तीवरती दाखल झालेला आहे आणि तरी देखील तुम्ही त्या कार्यकर्त्याचं समर्थन करताय आणि दुसरीकडे महिला अत्याचारांबद्दल त्या ठिकाणी नाक सोलून नाकाला कांदे सोलून त्या ठिकाणी दाखवताय.
हा जो दुटप्पीपणा आहे हेच भाजपचं खरं चरित्र आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत गळा काढणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षात होणाऱ्या महिलेचा छळ दिसत नाही का, असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केला आहे. बोरिवली भाजप पक्ष कार्यालयात महिलेची छेड काढल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पत्रपरिषदेत बोलताना महापौर पेडणेकर यांनी पक्ष बाजूला ठेवून महिलेच्या सन्मानाला जपलं पाहिजे असं मत व्यक्त केले. आता आपण तसं बघायला तर ज्या कोविडमध्ये सगळ्यात म्हणजे अगदी मॉल वगैरे सगळे बऱ्याच जणांना आपण बेनिफिट देतो आहे, द्यायचं झालं तर मग बेनिफिट द्यावं लागेल. कारण ह्याला ह्या प्राधिकरणाला दिलं त्याला दिलं तर ते सगळेच मागणी करत आहे. स्थायी समितीत आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि असलेले सगळेच सदस्य नक्की त्याच्यावर काहीतरी विचार करतील. तो अंतिम विचार काय आहे तो येऊ दे आपल्याकडे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून किरीट सोमय्ये यांनी कोल्हापुरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा लोकशाही मार्गाने सोमय्ये यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांनी दिला. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरती घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे. लोकशाहीच्या मार्गामध्ये आरोप करणे, तक्रारी करणे हा माणसाचा अधिकार आहे. परंतु कोल्हापुरामध्ये मी येणार, येऊन तक्रार दाखल करणार आणि कोल्हापूरसारख्या शांतताप्रिय असणाऱ्या ज्या राजश्री शाहू महाराजांनी या देशाला समतेचा आणि ऐक्याचा विचार दिला त्या शहरामध्ये येऊन शांतता बिघडण्याचं काम किरीट सोमय्या करीत आहेत असं आमचं मत आहे. आमची त्यांना विनंती आहे की ज्या काही तक्रारी वगैरे असतील त्या तुम्ही जरूर करा, परंतु शांतताप्रिय असणाऱ्या कोल्हापुरामध्ये डिवचण्याचा प्रयत्न करू नका. कारण हसन मुश्रीफांच्यासारखा कार्यकर्ता राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम करून लोकांची अहोरात्र कामं करीत आहेत. म्हणजे त्यांनी घोटाळा केला असेल तर त्यांना माफी नाही हे निश्चित बरोबर आहे, परंतु कोल्हापूरच्या जनतेला तुम्ही डिवचण्याचं काम करू नका. इथं येऊन आव्हानं देण्याची भाषा करू नका, अन्यथा नाईलाजानं आमच्या शहराची शांतता तुम्ही बिघडताय म्हणून मुंबईमधल्या तुमच्या घराच्या दारामध्ये येऊन आम्हालाही लोकशाहीच्या मार्गाने निदर्शनासारखा मार्ग अवलंबावा लागेल याची आपण नोंद घ्या. कोरोनाबाधित मृतदेहावर केलेल्या अंत्यसंस्काराच्या वसुली बिलासाठी ठेकेदाराने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण केलं असून रामतुल्ला खान पठाण असे या ठेकेदाराचं नाव आहे. नगर परिषदेने थकित बिल अदा केले नाही तर आत्मदान करण्याचा इशारा पठाण यांनी दिला. पंढरपूर तालुक्यातील अल्पदरात तेजे मिळवून देतो म्हणून फसवणूक करून लूट करणाऱ्या मोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला मुख्य आरोपी सचिन काळे याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून गेल्या 2.5 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. दिनांक 16/5/2019 रोजी पंढरपूर तालुका हद्दीतील पुळजा गावी या गुन्ह्यातील जो फिर्यादी आहे तर याला स्वस्तमध्ये डीजे आणि अँप्लिफायर मिळवून देतो या प्रकारचा काही व्यक्तींनी फोन केलेला होता. त्या अनुषंगाने फिर्यादी त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला कोयते, सत्तूर व काट्या याचा धाक दाखवून काही व्यक्तींनी त्या ठिकाणी लूटमार केलेली होती. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला 395, 397, 342 IPC त्याचप्रकारे यापुढे महाराष्ट्रीत संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम 3 त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. हा जो MCOC गुन्हा आपण दाखल केलेला होता या गुन्ह्यामध्ये 11 आरोपी होते, यातील 4 आरोपी हे बऱ्याच कालावधीपासून फरार होते, यातील 3 आरोपी आपण यापूर्वी पकडलेले होते. परंतु यातील जो सचिन काळे नावाचा आरोपी आहे तर गेल्या 2.5 वर्षापासून हा मोक्याच्या गुन्ह्यामध्ये फरार होता. त्याला आज रोजी आपल्या पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे EPI खरात व त्यांच्या टीमने आज रोजी पुळज हद्दीतून ताब्यात घेतलेला आहे व या गुन्ह्याच्या अनुषंगाने टोटल 11 आरोपी होते तर 11 आरोपी आतापर्यंत पकडण्यात आलेले आहेत. प्रिसिजन उद्योग समूहाने भारतात प्रथमच रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनवली आहे. कमी खर्चात रेट्रोफिटिंग शक्य असल्याने इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात ही क्रांती ठरणार आहे. अशा प्रकारच्या बसेसमुळे प्रदूषण नियंत्रणाला मदत मिळू शकते अशी माहिती प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी दिली. आज एक अति ऐतिहासिक माइलस्टोन आम्ही रीच केलेला आहे प्रिसिजन कॅमशाफ्टमध्ये.
आज आम्ही पहिल्यांदा भारतामध्ये या क्षेत्रातली या साईजची बस इलेक्ट्रिक व्हेकल करून दाखवली आहे. मला असं वाटतं की याची तुलना कोणाला कम्पेअर करता येणार नाही. या बस इलेक्ट्रिक होण्यासाठी साधारणपणे करण त्याच्या टीमने एक वर्षभर काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की याचं फ्युचर किंवा याचं मार्केट खूप चांगलं आहे. येत्या काळामध्ये गव्हर्नमेंटने जी धोरण सांगितलेलं आहे की पोल्युशन कमी करण्यामध्ये त्याच्यामध्ये हा ह्याचा या टेक्नॉलॉजीचा फार मोठा हातभार लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे चोरटे धुमाकूळ घालत आहेत. एक फळ विक्रेत्याच्या घरी घरफोडी करत चोरट्यांनी 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी गुन्हेगारांना जायबंदी करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. रमजान अब्दुल भगवान किती दिवसात चोरी झाली? काय काय साहित्य चोरली? 1 लाख रुपये सफरचंद कलम आहे, 3 तोळे सोन आहे आणि घरच्याचे 25,000. यवतमाळ इथे तहसील कार्यालयासमोर चाकूच्या धारावर मोबाईल हिसकावून पैशाची मागणी करणाऱ्या तिघांना अवधूतवाडी पोलिसांनी मोठ्या शितापीने अटक केली. या 2 आरोपींसह विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अवधूतवाडीच्या हद्दीमध्ये तहसील चौकामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी चौकामध्ये बोलत उभे होते. तर पोलिसांच्या हद्दीमधील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत ते तिघे जण ते त्या ठिकाणी गेले, त्या मुलाला चाकू लावला आणि त्याचा मोबाईल हिसकला, त्याच्याकडचे पैसे घेतले आणि त्याला 10,000 रुपयाची मागणी केली, तुला मोबाईल परत पाहिजे असेल तर 10,000 रुपये दे. मग तो मुलाने पोलिसांशी संपर्क केला व आम्ही त्या ठिकाणी सापळा रचून त्याला त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या तिघांनी अटक केली आणि त्या आरोपींकडून आम्ही मोबाईल आणि पैसे असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. येवला तालुक्यात जनावरांना होणाऱ्या लंपी स्किन आजारावर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 19,000 जनावरांना लस देण्यात आली असून ही माहिती पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.